महाराष्ट्र सरकार 48 तासापूर्वी जाहीर करते की नवीन वर्ष आहे, गुढीपाडवा रामनवमी आहे, मग आमच्या बाबासाहेबांची मिरवणूक आहे 14 एप्रिलला, या सगळ्यांवर निर्बंध लादणार, हे नाही करायचं ते नाही करायचं, हे केलं तर तुरुंगात टाकू। ज्यावेळेस आम्ही ठणकावून या सरकारला सांगितलं की हिम्मत असेल तुम्ही निर्बंध लावून तर पहा, तुमच्या निर्बंधाचे ते आदेश आम्ही मातीच्या चुलीत टाकून जाळून खाक करू, जनतेच्या प्रक्षोभापुढे या सरकारला झुकावं लागलं। बरोबर 48 तास उलटण्यापूर्वी या सरकारनं जाहीर केलं की निर्बंध मागे घेतो। आमचा सवाल आहे, तुम्ही आज निर्बंध मागे घेतलेत, मग 48 तासापूर्वी जाहीर केलं होतं निर्बंध लादणार, त्यावेळेस तुमची अक्कल कुठे गहाण ठेवली होती? म्हणजे स्वतः घरात बसून महाराष्ट्राच्या जनतेनं काय करायचं काय खायचं, हे करू नका ते करू नका असे फुकटचे सल्ले आम्हाला नकोत। आम्हाला आमच्या जीवाची कशी काळजी घ्यायची ते व्यवस्थित माहीत आहे। महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रक्षोभामुळे आज सरकारला निर्बंध मागे घ्यावे लागले, हा जनतेचा विजय आहे। या तीन पक्षाला अखेर जनतेपुढे झुकावं लागलं।